वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी आपल्या लिखाणामुळं फासावर गेलेल्या हुतात्मा कुर्बान हुसेन या संपादकाची कहाणी आजच्या विश्लेषणमध्ये नमस्कार मी सर्फराज अहमद एकोणीसशे तीस साली सोलापूरमध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता या मार्शल लॉच्या पूर्वी सोलापूर तीन दिवस स्वतंत्र होतं भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य अनुभवणारं सोलापूर हे एकमेव शहर आहे या शहराला स्वातंत्र्य देऊन तीन दिवस प्रति सरकार स्थापन करण्यामध्ये हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा मोठा सहभाग होता हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या सोबतीनं मल्लप्पा दनशेट्टी जगन्नाथ शिंदे किसन सारडा या तीन हुतात्म्यांनी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा जन्म सोलापुरातल्या एका गरीब मिल कामगार कुटुंबामध्ये झाला होता मुसलमान मिल कामगाराच्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या हुतात्मा कुर्बान हुसेन यांनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली गजनफर या नावानं वर्तमानपत्र सुरू केलं गजनफर हा शब्द उर्दू जरी असला तरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेमध्ये सुरू करण्यात आलं होतं मराठी भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केल्यानंतर या वर्तमानपत्राच्या वरती शीर्षकाच्या खाली कुराणमधली एक आयत त्यांनी उद्धृत केली होती ही आयत सातत्यानं त्या वर्तमानपत्राचं बोधवाक्य म्हणून छापली जायची या आयतीमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की सत्य एक दिवशी प्रकटणार आहे सूर्य आणि त्याच्या प्रकाशाला कोणीही झाकून ठेवू शकत नाही सत्य हे उजागर होण्यासाठीच अशा आशयाची ती आयत आहे या आयतीप्रमाणे हुतात्मा कुरबान हुसेन यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात मिल कामगारांच्या बाजूनं प्रचंड लिखाण केलं ते आणि त्यांचे मामा यम बी पठाण हे या वर्तमानपत्रामध्ये लिखाण करायचे या वर्तमानपत्रामध्ये अनेक विषय त्यांनी हाताळले मूलत मार्क्सवादी प्रवृत्तीच्या असणाऱ्या हुतात्मा कुरबान हुसेन यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ब्रिटिशांवर टीका करत असताना आम्हाला बोलशेविक समजून आणि अथवा बोलशेविक ठरवून हे ब्रिटिश लोक आमच्या वर्तमानपत्रावरती कारवाई करत आहेत आणि आमच्या लिखाणाला बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप देखील केला आहे त्याशिवाय हुतात्मा कुर्बान हुसेन यांनी इस्लाममधल्या समतामूल्यांवर देखील प्रचंड लिखाण केलं आहे रमजानच्या काळामध्ये त्यांनी सुरू केलेल्या सदरामुळं मुसलमानांमध्ये प्रचंड जागृती व्हायची एकोणीसशे तीसमध्ये ज्यावेळेस महात्मा गांधींना अटक झाली आणि त्यानंतर इथल्या स्थानिक काँग्रेसनं आंदोलन सुरू केल्यानंतर त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्या हिंसक वळणानंतर सोलापुरातून ब्रिटिश अधिकारी पळून गेले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सोलापूर सोडल्यानंतर इथल्या प्रशासनाची सगळी जबाबदारी हुतात्मा कुर्बान हुसेन डॉक्टर अंतोळीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि तीन दिवस सोलापूर स्वतंत्र राहिलं सोलापूर तीन दिवस स्वतंत्र राहिल्यानंतर चौथ्या दिवशी सोलापूर शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला मार्शल लॉ पुकारण्यात आल्यानंतर हुतात्मा कुर्बाण हुसेन मल्लप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे केसन सारडा या चौघांना अटक करण्यात आली अटक करून त्यांच्यावर सोलापूर शहरामध्ये हिंसाचार माजवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला सुरुवातीला या लोकांना बिजापूरच्या तुरुंगामध्ये डांबण्यात आलं आणि त्यानंतर येरवाडा कारागृहामध्ये आणण्यात आलं बिजापूरच्या तुरुंगामध्ये हे लोक असताना कवी कुंजविहारी हे हुतात्मा कुर्बान हुसेन यांना भेटायला गेले आणि तिथून भेटून आल्यानंतर त्यांनी आपल्या डायरीमध्ये निवून लिहून ठेवलं की मी ज्यावेळेस हुतात्मा कुर्बान हुसेन यांना भेटायला जात होतो त्यावेळेस माझ्या मनावर प्रचंड दडपण होतं कारण या लोकांना फाशीची शिक्षा सुनावली जाणार होती आणि त्यामुळं हे लोक घाबरले असण्याची अथवा या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती असण्याची शक्यता होती त्यामुळं मी देखील घाबरलो होतो यांचा सामना कसा करायचा असं मला वाटत होतं पण ज्यावेळेस मी हुतात्मा कुर्बान हुसेन यांना भेटलो त्यावेळेस ते म्हणाले कवी राय तुम्ही कशाला शोक करताय मी तुमचीच जी कविता आहे ती कविता गात फासावरती जाणार आहे ही जी कविता होती कवी कुंजविहारींनी लिहिलेली त्याच्यामध्ये कुंजविहारींनी म्हटलं होतं शोक का करी ती जननी भेटेन पुन्हा नऊ महिन्यांनी ही कविता गात मी फासावर जाईन असं कुर्बान हुसेन म्हणाले आणि ज्यावेळेस त्यांना येरवाड्याच्या तुरुंगामध्ये फाशी दिली गेली त्यावेळेस हीच कविता पुटपुटत ते फासावर गेले अशा या वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी संपादक असलेल्या आणि फक्त आपल्या लिखाणामुळं जागृतीमुळं फासावर गेलेल्या हुतात्मा कुर्बान हुसेन सारखा व्यक्ती भारताच्या इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही हुतात्मा कुरबान हुसेन यांनीच एकोणीसशे तीसमध्ये ज्यावेळेस सोलापूरमधून इंग्रज पळून गेले त्यावेळेस प्रति सरकारची घोषणा करताना लक्ष्मीविष्णू मिलच्या चिमणीवरती तिरंगा फडकून स्वातंत्र्य घोषित केलं होतं पण ज्या चिमणीवरती तिरंगा फडकवला हुतात्मा कुरबान हुसेन यांनी तीच चिमणी स्वतंत्र भारतामध्ये पाडण्यात आली आणि इतिहासाचा हा जो जाग जिता जागता साक्षीदार होता उद्ध्वस्त करण्यात आला हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या नातलगांना देखील साध्या पेन्शनसाठी महरूम करण्यात आलं आणि प्रचंड संघर्षानंतर ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांना साधं घर दिलं गेलं ते देखील एका झोपडपट्टी वजा वस्तीमध्ये देण्यात आलं अशा पद्धतीनं हुतात्मा कुर्बान हुसेन यांची स्वतंत्र भारतामध्ये क्रूर चेष्टा करण्यात आली धन्यवाद